नमस्कारो, विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनी चे समस्त वीक्षकांक आत्मीय स्वागत। आमगेलो नवो प्रयोग श्रवण पुस्तक सांकळेंतू ऐकुया नवाधिक कन्नड आणि कोंकणी साहित्यिक श्रीमती पद्मा एम शणै हांनी बरयली कादंबरी वैशाख फुल्लो। वाचनकर्ताची श्रीमती शकुंतला आरकिणी। नागेशाक 17वे वर्ष चलता, वीणाक 19 लागलींची आनी 4 म्हयन्यान तिगेल परिक्ष जाल्यारी तिगेले BA जाले। ती रंभिबिनी न्हय जाल्यारी प्रायेची चंदाई तोंडार उद्देवन दिसता। चंदांग लोटो सरळ आनी सात्वीक चेली म्हणू पळोव भितर सांगू येत। मास्टरान बायले लागीं म्हळें, कावेरी हे वैशाखान तुजी आंगणांतू एक सानसो माणटो चोडोवचो। माणटवे स्थळ कशी आस, बँड वाजप वाजोवन सोडचें जायना वे। अरे वरेंच नाकवे, चल्ल मेळ तर नवे बाकी तयारी। कन्नडकनांक कार्दो वरनू गांव सक्कड सोदली खंय, दोळे मुखार येच आसमू नवी न्हू। हां तागे लागी तुमी निमगी लावे, मास्टर हासलो। कावेरम्माकय हे मनांत आयिले, नवी न्हू मास्टरा लागी उल्लोचाक तत्तावळी घरा कडेन येता। डिग्री जावन सम एक काम मेळनाशी तशी एक वर्स भोंवतालो, आतां 2 वर्स थावन बेंगळुरांतू कामार येस। आवसू बापूसू हेच गांवांत आसची, होड कुटुंब 5 चेडूं हो 3 2 चेलयां व्हरडीक जावन बामणां थंय आसची आनी 2 की 3 भावंड शिकताची। गुर्त आशिल्लेंची जन चांग चल्लो लक्षणवंतो सर्व विशयान विणाक योग्य स। कावेरम म्हणाली, तुम्ही हसता किते, जातक दिव का मेळा मेळ पळोव का म्हणाली। जातक हांवे केल्लेलो न्हू गो, हळू तागे लागी जनना तारीख वेळू घडी गोत्र सक्कड नेमगेले, जन्मा कुंडल केली, जातक चांग जावन मेळता। चंद सांगताची ताके क्रम ना मे, आमी जातक दिव का तांणी परतून तागेल जातक दिव का, दोगांकय मेळा मेळ जाव का न्हय मे। आत मास्टरो कुतकुती हसलो, सकडा पशी मनाची कूट व्हड कळ्ळे न्हय वे तुका, नवीन केद्द कोल्लो तुका गोतस वे, हांव कित्या विचारिले म्हणू ताका खबर आस। तो आम्मा घेवन आयलो तुका उठ घासस वे, सुद्दी खबर ना तशी चेलये पास कोन गेलो। कावेरम्माक खूश आनी आश्चर्य एक काला जाले। अरे एक घडीक ताणें आयिल्लींची आशिची वय जाल्यार वाटेर वतन भितर रिगलींची म्हूण म्हणालो। वय वय आतां नवीन पळय वाटेर वतना भितर रिगता तशीची म्होवा मोसू, दंपत संतोशान हसलींची। आतां कसले उल्लोच नाका कावेरी, विणाल कान्नांत पडची नाका। परिक्षे वेळेर नुस्ती एक गोंदोळ कित्याक, परिक्ष जावो म्हणू कावेरम वासरेन चिमकली। तिगेले रांदप अर्धमर्द जालेले, तिगेल मनांतूय हो विचारू घुसला। नवीनाक विणाचेर मन आसूनची तो मास्टरा पळोवच नेवनारी घरकडे येत आसतलो म्हणू, केवल तिणें प्रकट करणी तितलेची आनी प्रोत्साहूय दिनी। तो वय संयमी चेल्लो, वीण दिसल्यारी दोळभर पळयता तितलेची। आवस बापसून निपयल्यारी धुवेक थोडी गंध गाळी मेळ्ळ्या, ती स्वप्न सौध बांदू चेली न्हय, नवीनू गुणाढ्य परिचीत चेल्लो। 2-4 पावटी तिणें कापी दिल्या ताका, तशी तिगेलो आक्षेप ना। शिकवण जातरी चेलयान कामाक वच्चे ते कालांतू सामान्य जायनाशिले।
अप्रूपायेक एक दोन चेलयो कामांक वतलींची. जन तांकां गौरवा दृश्टीरे पळयनांतिले. विणाक गृहिणी जावच्याक इश्ट, म्हालगड्यांक अनसरसून व्हय आपण्यान घराची पुरा जबाबदारी स्विकार करून मायक विश्रांती दिवका. तो जीव इतले काळ घडला नवे. सून आयली की माई पायसोवण बसोती. बामणा मोगान पळोवका, तोटांत फुल्ला झाड रंदयकायी सकट करका, घरांत बराबर काम आसता. ती सरळ सात्वीक चेली, आवसू तिगेला आदर्श. मनशान एक आलोचन केल्ल्यारी विधी दुसरीच आलोचन करता म्हणटाची. सगळे घरांत आनंदाचे वातावरण विस्तारलेले. घराच्या मुलमुल्ल्यांतूय खुशीचे थंड वारे घुंवताले. मास्टराक धुवेक नियाळील तितले उपरो आणि चार काळान बामणा थंय वता. त्यांनी पुण्यात्म ही चेल्ली ते घर नंदगोकुल करता म्हणले विषयांत संशय येऊ ना. दुड्डुबा किती करताची बायले निमगिले. उळिताय बचयले थोडं आस न गो, पूर म्हण दिसता. निवृत्ती वेतनारी रीण मेळता, आवश्यकत ना म्हण दिसता. आणि दोन चेल्यो आसत नवे आमकां, आतांचे रीण कित्याक काडचे? सान रितीर कोरया वार्डीक. परिक्षेक देड म्हयन उरला मास्टराक शाळेक भार सरलेल्याक हृदयांत धरील म्हणके जावन धूक उठायली. फुळ दिवसू कण अंगशीत जेयलेले. चार मिट्टा कणी एक चिटू गोड घालून रुची जालेले. सकडान पोटभर खावन दोन कुडकी वरलेले. मास्टराक प्रीती म्हणू कावेरम्मान ते दोन कुडके रात्री ताका दिलेले. वाय जालो दिसता म्हणाली. तत्काल जिऱ्याक शाय करून हाडलो. ते पिवन एक घडी बैसून मास्टरान सुदारसून घेतले. वय गो गॅसची आत्त पळय चिके सवकी दिसता, येता म्हणालो आणि पाठशाळेक चमकलो. थंय पाठ करतना कुसळून पडलो. झाले मनशाल जीण म्हळ्यार कितें, एक श्वासाची कारभार. ते भितरी भायरी खेळता. हो खेळ रबलो की ताका मडे म्हणताचे. घराकडे हाडतना हातपाय थंड, आंग राखकूड, बाल चेडवाल रोदन कोस दूर ऐकू येता. धाकले तिनी आनी एकलो चार वर्सांचे, आनी एक सात आठ वर्सांचे. म्हळ्यार पोवन रडताचे. आना तूं खंय गेलो, कित्या गेलो, आमकां सोण कित्या गेलो? आईल गेलेले दोळ्यांत उदकाची धारा. जाल्यार हो श्वासाचे खेळू कोटी कोटी रुपये दिल्यार वापस आरंभ जायना. हो देवालो खेळू. ते अखिल कोटी ब्रह्मांड नायकाक कोटी कोटी रुपयो धुळी कण. हृदय विद्रावक बॉब रण्णे व्हड चेरडुवाल प्रश्न. आना आम्ही कित्ती करू सांग? हाजी मदे मडी उबारले. त्या मड्या मागशी धावील चेरडुवांक म्हालगड्यान दामाटिले. नागेशू स्मशाना गेलो. बापसूल देहाक अग्निस्पर्श केले. त्या अग्निदेवान स्वाहा करचे पळयत रबलो. रात्री जाली की घर खाली, भरील घर शून्य काळोख. कावेरम्मा जिवंत शव. नागेशू करपून गेले म्हणके जाला. वीणा थंडेल्या. धाकलो माद्दो तीन वर्साचो रडता, सोद्दिता सोद्दिता भितरी भायरी वचून रडता. मध्यंतुली दोन चेल्यो शीला आणि सुरेखा पेरचून गेल्यांची. नागेशान सकड क्रिया सांग जाऊन केल्यो. नवीनाल बापूसू फाटीबला रबलो. कावेरम्मा भितरी कुडाची मुल्ल्या बैसूनची सांगलाली. पुराय लेख घेऊ का? मडी दर बेरकाडील धोरणू स्मशान क्रिया
भट्टा दक्षिणा उत्तर क्रिया सहान रितीर चलायशिल्यार पुरो। मास्टर कशे आशिल्लींच म्हूण गांवांक कळता। एक दीस कोणा लागीं देही मळल जीव न्हय तिका मुखार उरलो च्या कह जाल्ली ना। गळो दोळो भोर न्हयलो। नवीन आल बापसून कासाक कास लॅक दिले। सक्कड यथोचित चुकता जाले। कावेर अम्मा दिगमूड जाल्या। कितें करचें कशें करचें येच्चन शिवाय वाट दिसना। चेडवाल परिक्ष जाल्या। निवृत्ती वेतनाच्यो दुड्डू हातांत आस। कोण पुण्यात्मान तो हाण पावयलो म्हणून तिक उडगास आयना। वेगळी कमाय ना, स तोंड खावचे ते कितले काळा येत। नवीनू कित्या पळोवच्या कना। विणाल विवाह कर का, तिक सुरवेक बामणा थंय पेटव का, बापसूल आत्माक शांती मेळटली। नागेशान शिकून कामा लागू पसून आपण्यान सूक्ष्मारी दीस काडकाची। विणाले विवाह जाल की आपण घरांतू विक्रयाचे खाण हापोळू वडी नोणचे प्रकूर उसूर करता। जाल्यार नवीन खंय? बेंगलोरा गेल्लो की कितें? मास्टर मामान नातिले कोणालेकय उल्लोच म्हणू तो येन आसतलो। कश्ट जावो सूख जावो तांगेल्या सांगून सान रितीरी विणाल वर्डीक कर का। स्वर्गस्थ जालो मास्टर खंडीत संतोष भोगता। ताणें कुणय कितें आयली ना ती? आतां उलोवच्या वच्ची कोण? आपण्यान गेल्ल्यारी हे बायलेक दुख्ख दुम मानना। वर्स भितरी भायर भोंवता म्हणू वायट दिसत की म्हणू मन भित्ता। त्यानंतर आपण विधवा उल्लोच्या वच्चुवेत की नज्ज पळोव्या। नवीन खंडीत येतालो। हे घराकडे नवीनाल वाट राखत आसतना नवीनाल घरांतू वेगळोच विशय चलत आशिल्लो। नवीनाल आवसू वेवहार चतुर बायल मनीशी। तिणें पुताल कान पिळ्ळें। देण्या खबर नाका, तांकां नित्याचे पडयेक गती ना। सगळे संवसारा जबाबदारी तुजे बोडार पडटली। चल्याल शिक्षण आनी दोन चेलयो तांगेल वर्डीक हे सक्कड तूं कशें मावतलो? दुसरी चेल्ली मेळना मे तुका? नवीनू आलोचनेंत पडलो। आवसो तूं उत्तर दिल्ली ना, मास्टरान निमगील ना म्हणटा, मागीर कितें? स्टीमर बुडल्या म्हणके मात्या हात दिवन बसला। रीण काडता तो सुदामाल संसार पोसता म्हणू सांगून घेतला वे तुवें? जन्मभर रिणाचे फोंडू भरूकच जातले। हा हू म्हणा तशी नवीन उठावन गेलो। ते दीस कशे आशिले? एक चांग चल्लो, शिक्किलो, कामेली, लक्षणवंतू म्हळ्यारी म्हाक तुक म्हणू सोयरीक येताल्यो। आवसून एक चिंदी शिक्किली गुणाढ्य चेलयेक पुत्ता घंट आयली। आमंत्रण पत्रिका मास्टराल घरकड आयली। कावेरम्मा धसकेली, देवाला गिरळली। आपण्यान कोणी वच्चे कशी वच्चे समकी चुकी की अशी सक्कड मीन मेशी केल्ली निमित्त ही सोयरीक चुकली म्हूण तीण लेखले। आधार चुकिलो, दुखरसलेल जीव भित्ता रडता। विणाक हे सोयरीके विशयान मस्त दुख्ख बिनी जायनी, भंयय करनी तिका। तिणें नवीनाल विचारांतू मांडेय गिळ्ळी। आत तिका आपण्यान नोकरी करयेत नवें म्हणू दिसत आस। आवसूक वायट दिसत की म्हूण मात्र भंय। चांग घराण्या चेलयो नोकरीक वच्चना ती म्हळ्ळी नमगणें चालते आशिल दीस ते। आनी कोणाल मुलक कोणा लागीं उरलो का तें वय कळिताक ना अशी तिगेल येच्चना तिका। मन अस्थिर जाला। संसाराक आधार जावका म्हळी भावना बल जात आस। आवसो खाण करता, हापोळू वडी करता म्हणटा। हांवय साय करता। नागेशाली शिकवण नोकरी ते दुवरेन संसार चलो सुचाक पूर पडतल वे ते। एदुळताय तुम्ही
नावाधिक कन्नड आणि कोंकणी साहित्यिक श्रीमती पद्मा एम शेणई हांनी बरयली कादंबरी वैशाख फुल्लो ऐकत रशिलींची, वाचन केलेली शकुंतला आर किणी हेंची कादंबरीचे मुखावैल अध्यायू येवची शुक्रारा हेची वेळेरी ऐकूया. नमस्कारो.